भारती ताईं बरोबर त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे मंगळागौरीच्या. तुम्ही पाहिलं असेल स्त्रिया किती सुंदर उघड्या खेळल्या त्यांनी, किती सुंदर नृत्य केले. आणि हे एक प्रकारे व्यायाम तर आहेच, पण एक मानसिक दृष्ट्या पण स्त्रियांना सुदृढ राहण्यासाठी हा खूप चांगला असा पर्व आहे. मी नागपूरला अशी काही काही क्षेत्र आहेत विधानसभा क्षेत्र, तिथे जाऊन खूपदा मंगळागौर तिथे साजरा केलेली आहे. मंगळागौर हा जो आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या सगळ्या शक्तिशाली महिला आहेत. एका शक्तिशाली महिलेच्या नेतृत्वात त्या अजून शक्तिशाली होतात, आणि जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीज भेटतात ते अजून पॉझिटिव्ह होतात. परत घेते मी, तो माझा एक पेटंट उखाणा आहे, तो आहे मी फिरते मळ्यात नजर माझी तळ्यात, देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात. मला आज तुम्ही पाहिलं असेल जे अमेंडमेंट झाले सेंटरमध्ये, त्यात पण महिला आणि बालक यांच्यासाठी खूप जास्त चांगल्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, ज्यांनी ते लोक सेफ राहतील, सुदृढ राहतील. तर मला वाटतं प्रत्येक एरियामध्ये स्त्री आणि लहान मुलं यांच्यासाठी प्रोव्हिजनिंग आहेत, ज्याच्यामुळे त्यांचं जीवन सुरक्षित आणि सुखी राहील. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, आज जी युती आहे ती अजून जोर लावून समोर येणार आहे आणि भाजपा नंबर वन वर राहणार आहे. मी त्यावर सांगितलं होतं की जर काही त्याच्या ऍक्शन मध्ये डिले झाला असेल तर ते आता ते प्रॉम्प्टली करतायत. आणि दुसरी गोष्ट, याच्यात पॉलिटिसायझेशन पण आहे, वेगवेगळ्या कंट्रीजचे इन्व्हॉल्वमेंट आहे. तर फक्त मी स्टँड अलोन घटना म्हणून त्या बाबतीत बोलू नाही शकत, त्यात खूप फॅक्टर्स आहेत. पण हो, स्त्री सुरक्षित राहणंच देशाचं भवितव्य घडवू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.